सरकार आदर्श शेती केल्याशिवाय राहणार नाही, नवीन पिढी येत आहे, सेंद्रिय खताचा वापर केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। धन्यवाद मित्रांनो, आपण या ठिकाणी तुषार पगारे यांच्या शेतीमध्ये आलेलो आहोत। हे छोटंसं तुकड्यामध्ये यांनी या ठिकाणी भेंडी लावलेली आहे। तुषारजी, आपलं हे भेंडीची जात कोणती? अंकुर। अंकुर, तर आपण पूर्णपणे सेंद्रिय खताचा वापर करतो। अरे वाह, बघा, कोणत्याही प्रकारे रासायनिक खताचा वापर न करता सेंद्रिय खताद्वारे जास्तीत जास्त उत्पन्न काढणार आहेत। साधारण किती उत्पन्न निघेल सर आपल्या अंदाजानुसार? 50,000 रुपये। अच्छा, 50,000 एवढ्याशा छोट्याशा तुकड्यामध्ये 50,000 म्हणजे खूप मोठी रक्कम आहे। तर 50,000 उत्पन्न ते काढणार आहेत, किती दिवसाचं ठीक आहे? दोन महिन्याच्या कालावधीमध्ये एक अंकुर नावाची जी भेंडीची जात लावलेली आहे आणि चांगलं व्यवस्थापन या ठिकाणी आपण बघत आहोत। किती स्वच्छता टापटीपणे हे रोप उभं आहे। अशा अवस्थेमध्ये आदर्श अशी शेती म्हणली जाणारी तुषार पगारे यांचे खूप खूप अभिनंदन करावं लागेल आपल्याला। आपण हे भेंडी कुठं पाठवतात विक्रीसाठी? सुरत मार्केट। सुरत मार्केटला? अच्छा, बघा, गुजरातला भेंडी पुरवठा होते। खूप खूप छान गोष्ट आहे की आपल्या भागातून खूप मोठं भाजीपाल्याचं पीक घेऊन आपण गुजरातला ते पुरवठा करत असतो, म्हणून यांचं खूप खूप अभिनंदन। आपण सुद्धा असं अनुकरण करावं आणि एक आदर्श शेती आणि सेंद्रिय खताचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन कसं काढता येईल आणि जास्तीत जास्त रक्कम कसं आपल्याला मिळवता येईल याकडे लक्ष द्यावं। मी स्वतः कैलास बेंद्रे व्हिडिओ तयार करत असताना प्रवीण लाडे आणि तुषारजी पगारे यांचं खूप खूप अभिनंदन। त्यांनी खूप मोलाची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।